अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेलं बजेट हे 2024 निवडणुकीपूर्वीचं अखेरचं पूर्णवेळ बजेट होतं। त्यामुळे या बजेटमध्ये निवडणुकीच्या दृष्टीने घोषणांचा पाऊस होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, पण मोदी सरकारने आपल्या बजेटमधून या अपेक्षेला धक्का देत मोठ्या घोषणा टाळल्याची चर्चा आहे। पण त्याचबरोबर सरकारने गेल्या 9 वर्षात राबवलेल्या आपल्या आर्थिक अजेंड्याला धरून अनेक पावलं उचलली आहेत असंही मत तज्ज्ञ व्यक्त करतायत। मोदी सरकारच्या या बजेटवर उद्योजक, व्यापारी, अर्थतज्ञांचं काय म्हणणं आहे ते पहा। माझ्या मते बजेट चांगलं आहे, चांगलं यासाठी की फायनान्स मिनिस्टरच्या अगोदर आपण घराकडे जाऊयात। घर गृहस्थीचं आपण बजेट कसं मांडतो, सर्वांचं आपलं जर उत्पन्न 1 लाख असेल, खर्च 1,20,000 असेल, तर ही 20,000 ही तूट असते, ती तूट कमीत कमी असावी अशी आपली सगळ्यांची इच्छा असते। जितकी तूट कमी तितकं चांगलं बजेट घरचं। त्याचप्रमाणे आता देशाच्या बजेटकडे वळूयात आपण। आज निर्मला सीतारामनजी यांनी सांगितलं की जी तूट आहे ती 6.4% 5.9% म्हणजे कमी तूट होतीये, म्हणजे चांगली गोष्ट आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, घरगृहस्थीमध्ये आपण जेव्हा खर्च करतो जितका खर्च पायाभूत सुविधांवरती तितकं चांगलं, मौज मस्तीवरती कमी खर्च तितकं चांगलं। त्याचप्रमाणे पायाभूत सुविधांवरती 7.5 लाखापासून 10 लाख कोटीपर्यंत इतका मोठा खर्च केला जातोय, 33% वाढ झाली, ही दुसरी चांगली गोष्ट। तिसरी चांगली गोष्ट, कृषीप्रधान देश आहे आपला, शेतकऱ्यांसाठी सुलभ कर्ज, कमी दराचं कर्ज हे 18 लाख कोटींपासून 20 लाख कोटींपर्यंत गेलं, ही चांगली गोष्ट आहे। चौथी गोष्ट, आपल्या देशभरामध्ये 7 कोटींपेक्षा जास्त हे लघुमध्यम उद्योजक आहेत, जे 11 कोटींपेक्षा जास्त लोकांना रोजगार देतात, त्यांच्यासाठी 2 लाख कोटींचं अधिक क्रेडिट गॅरंटीयुक्त कर्ज दिलं गेलेलं आहे, त्यासाठी 9,000 कोटींची एक तरतूद केलेली आहे, ही चांगली गोष्ट झाली। पण बजेटमध्ये हे त्यांनी विशेष याच्यावर लक्ष दिलेलं आहे की ही जी स्कीम आहे ही फक्त न्यू टॅक्स रेजिममध्ये आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला विविध डिडक्शन्स नाही भेटत। तर हे गौर करण्याचं आहे की गव्हर्नमेंट न्यू स्कीमवर जास्त फोकस करते आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ATC हा जो मूड मिडल क्लास लोकांचा एक फेवरेट सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये विविध LIC, PPF, इन्शुरन्स चे आपल्याला डिडक्शन्स भेटतात, तर नवीन स्कीममध्ये याचे डिडक्शन्स नाही भेटत। माझ्या मताने गव्हर्नमेंट इज प्रोसिडिंग टुवर्ड्स कन्झम्पशन बेस्ड इन्कम अँड नॉट सेव्हिंग्स, म्हणजे वी आर नाऊ प्रोसिडिंग टुवर्ड्स अ कन्झम्पशन बेस्ड बजेट, नॉट अ सेव्हिंग्स बेस्ड, असं माझं पर्सनल मत आहे याच्यामध्ये। व्यापाऱ्यासाठी हा बजेट एवढा काही चांगला नाही, पण सर्वसाधारणांना खुश करून, जसं इन्कम टॅक्समध्ये 5 लाखाचं 7 लाख केलं आहे, त्या 60 ते 65% लोकांना खुश केलं आहे, पण 5 ते 7% आज एवढी महागाई वाढली त्यामुळे ते एक पर्टिक्युलर क्लास हा खुश आहे, पण एकंदर व्यापाऱ्याचं बघितलं तर व्यापाऱ्यासाठी हा बजेट काही चांगला नाही। आम्ही जी डिमांड होती, आम्ही दरवर्षी 50 वर्षापर्यंत 60 वर्षापर्यंत इन्कम टॅक्स भरतो, त्या इन्कम टॅक्सच्या अगेन्स्ट काय नाही, व पर्सेंटेज वाढे आम्हाला पेन्शन भेटावी किंवा व्याजदर कमी व्हावा असं काही झालेलं नाही। पण जी लघुउद्योजकांसाठी मोठ्या 2,000 कोटी 9,000 कोटींच्या ज्या योजना आणण्यात आलेल्या आहेत, कर्ज मिळणं सोपं बनवलेलं आहे, याबाबत काय वाटतं? ॲक्च्युली या बजेटमध्ये, मागच्या बजेटमध्ये व्यापाऱ्यांना त्यांनी MSMEच्या क्षेत्रात आणलं, पण कक्षेत आणलं, पण ज्या गोष्टी, ज्या सवलती व्यापाऱ्यांना भेटायला पाहिजे होत्या त्या अद्याप आम्हाला भेटलेल्या नाहीत, आणि त्याचं अजून काही कुठं क्लिअर होत नाही, क्लिअर काही दिसत नाही। जसं लघुउद्योजकाला तुम्ही लाईट बिलामध्ये सवलत आहे, पाणी बिलामध्ये सवलत आहे, त्यांना जागेच्या टॅक्सबद्दल सवलत आहे, व्यापाऱ्याला तशी कुठलीच सवलत नाही आहे, त्यांना व्याज नाही आहे। तुम्ही एका कक्षेमध्ये आणलं म्हणता, मग व्यापाऱ्याला दुजा भाव का? जर असेल तर त्याचं क्लिअर करा तुम्ही या बजेटमध्ये, तसं काही कुठल्याही बजेटमध्ये त्यांनी क्लिअर केलेलं नाही आहे, त्यामुळं हा बजेट व्यापाराच्या दृष्टिकोनातून एवढा काही चांगला नाही आहे। ॲग्री स्टार्टअपमुळे त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस होते, आणि ॲग्री स्टार्टअपमध्ये जर गव्हर्नमेंटने इन्व्हेस्ट केलं तर गावातल्या मुलांना त्याच्यात त्यांना प्रोत्साहन जास्त मिळेल, ते जास्त ह्या क्षेत्रामध्ये काम करू शकतील, आणि ॲज अ रिझल्ट ऑफ विच काय होईल की ह्या क्षेत्राचं म्हणजे GDPला जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते वाढू शकेल।